कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप शिवसेना आरपीआय आठवले गट आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 5 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील श्री गणपती मंदिराजवळ कॉर्नर सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट दिलीप जोशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक नरेंद्र डंबीर शिवाजीराव आढाव अरुण बागुल सुनील फंड राजेंद्र निकुंभ राजेंद्र गुगळे उद्धव शेट विस्पुते धरम बागरेच्या युवक जिल्हाध्यक्ष कृष्ण आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले फकीर कुरेशी माजी नगरसेवक वीरेंद्र बोरावके मंदार पहाडे राजेंद्र वागचौरे रमेश गवळी बाळासाहेब रुईकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अॅडव्होकेट दिलीप जोशी आणि जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैताली काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मोठमोठी प्रश्नोत्तर त्यामध्ये होतात, सगळ्या विधेयकाचा अभ्यास करून त्याला बाजू मांडावी लागती. आपल्या भागातले प्रश्न मांडताना त्याचा स्टडी करून तो प्रश्न तिथे मांडला तरच त्याचा विचार केला जातो आणि त्याला मंत्री महोदय उत्तर देतात. मग आशुतोष दादा हा फॉरेनला शिकलेला मुलगा आहे, बाहेरच्या देशाचे, त्याला ॲडमिनिस्ट्रेशन आय एम सॉरी त्याला अरेग्युलर करेपर्यंत माझ्यापेक्षा लहान आहे, नाही तर तुम्हाला राग येईल की असं काय नाही. तर त्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय हे चांगलं समजतं. माझे मुलं पुण्यात आहेत, नाशिकला आहेत, त्यांचे मला फोन आले, कोणी उभं मला माहीत नाही. आशुतोष दादा चांगला कॅन्डिडेट आहे, शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, माणसं त्याला मॅनर्स आहेत, कोणाशी कसं बोलावं कसं वागावं याची त्याला कल्पना आहे. म्हणून आपल्याला आपला प्रतिनिधी चांगला निवडून द्यायचा, म्हणून अशोक दादाला निवडून द्या, म्हणून मागच्या वर्षी निवडून दिलं. आता काळेंना आपलं दुसऱ्यांना निवडून द्यायचो, त्यांची परंपरा आहे. शंकरराव काळे साहेब 2 वेळा आमदार झाले, अशोक दादा 2 वेळा आमदार झाले. मग तसा आशुतोष दुसऱ्यांदा आमदार प्रचंड मतांनी आपल्या मतांनी होणारच आहे याच्याविषयी आम्हाला काही शंका नाही. म्हणून आमची अशी विनंती आहे की तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात, विचारी आहात, अभ्यासू आहात, सुशिक्षित आहात, त्यामुळे आपल्या भागाचे प्रश्न आणि बाजू विधानसभेत कोण चांगल्या पद्धतीने मांडेल त्याला आपण निवडून दिलं, त्याला निवडून द्यायचं का नाही द्यायचं का त्यांच्याच मदतीने कॉन्ट्रॅक्टरची कामं घ्यायची त्यांच्याच विरुद्ध उभं राहायचं कोण. त्याच्यामुळे हा विचार तुम्ही करा, त्यांचं मीठ खाल्लं त्या मिठाला जागा, कारण त्यांनी आपल्याला आपल्या गावामध्ये चैतन्य आणलं. आता चैतन्य त्यांच्या घरातच आहे, पण चैतन्य त्यांनी आणलं आणि म्हणून त्याचं उतराय होण्यासाठी आणि कृतज्ञ होण्यासाठी त्यांना आपण प्रचंड मताने निवडून द्याल. दसरा साजरी केला आणि आज प्रत्येक दुकानदाराला जर विचारायला गेलो तर प्रत्येक जण सांगतं की गेल्या 15-20 वर्षापूर्वीचं पेक्षा या वर्षी आमची दिवाळी व दसऱ्याचं सेल जास्तच आहे. हे खरं आहे का नाहीये? आणि म्हणून कुठेतरी या सर्व योजना असतील, त्याचबरोबर आपल्या पाण्याचा प्रश्न जो मिटलेला आहे, त्यामधून होणारी आपली जी बचत आहे, या सगळ्या गोष्टींमुळेच आपले हात आता बळकट झालेले आहेत. आणि हेच हात अजून बळकट करण्यासाठी मी असं म्हणेल की आपल्याला दादांना साथ द्या. एवढी मी छोटीशी तुमच्याकडे विनंती करणार आहे. आपलं चिन्ह घड्याळ आहे, आपण एक नंबरचं बटन आहे, पहिलाच नंबरचं आहे, तर आपण सर्वांनी आशुतोष दादांना जेवढं जास्तीत जास्त मतदान आपण करू शकाल एवढी मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही ते करून घ्यावे. महिलांनी पुढाकार घ्यावे, पुरुषांनी देखील घ्यावे. आपण सर्वांनी माझ्या अगोदर खरोखर सगळ्यांनी सांगितले आणि तसं पाहिलं तर जोशी काकांनी खरोखर जे काय प्रश्न किंवा जे काय गोष्टी आम्ही बोलू शकत नाही किंवा मांडू शकत नाही अशा गोष्टी देखील त्यांनी सांगितल्या, कारण तो त्यांचा मुलगा आहे आणि ते हक्काने सांगतात आणि मी त्यांची सून आहे, म्हणून ते माझे पण कान हक्काने पकडतात. आणि तसंच हक्क तुमच्या सगळ्यांचा देखील आहे. मी एवढंच इथं सांगेल की दादा मला एक सांगा की दादा आमदार झाल्यापासून कधी तुम्हाला वाटलं होतं का की दादा आपल्याला विचारणार नाहीत, आपल्यापर्यंत येणार नाहीत? आपण सगळ्यांनी हक्काने जाऊन त्यांच्यापर्यंत बोललेत ना आपण सगळेजण. गेल्या 5 वर्षात दादा आपल्या एरियामध्ये किती वेळेस आलेले आहेत, बरोबर आहे? आपण आपले प्रश्न
उघडपणे मांडू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की हा असा व्यक्ती आहे जो आमचे प्रश्न समजून घेईल आणि तो सोडवेल. एवढा विश्वास आपल्यामध्ये आज आहे आणि तो विश्वास आता आपल्याला मतदानाद्वारे दाखवायचा आहे. आपण जेवढा मतदान करू त्याच्यातूनच एक विकास, जो एक मेसेज मला असं वाटतं की कोपरगावच्या इथून पुढच्या पिढींना जाईल की जो कोणी विकास करेल त्यालाच आम्ही मतदान देणार. आणि हाच मेसेज आपल्याला प्रत्येकाला द्यायचा आहे. आणि नक्कीच तुम्ही येत्या काळामध्ये 20 तारखेला दादांना घड्याळ या चिन्हावर मतदान कराल अशी मी तुमच्याकडे परत एकदा विनंती करेल व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. या सभेसाठी धनंजय कहार, गणेश लकारे, राहुल कहार, मनोज नरोडे, ऋषिकेश खैरनार, जनार्दन शिंदे, महेश उदावंत, प्रसाद रुईकर, राहुल देवळालीकर, रिंकू खडांगळे, अजर शेख, सोमेश शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी केले तर आभार विकी जोशी यांनी मानले. इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.